थर्टीन स्लाइड राहिली होती. हे बघा, आपण नेक्स्ट बडिंग बघतोय. आता रिजेक्शन आपण लास्ट लेक्चरला बघितलं होतं, बरोबर. बडिंग मध्ये, बडिंग जे होतं ते मोस्टली हायड्रा मध्ये होतं किंवा हे ईस्ट सेल आहे, ज्यांना आपण बेकरिश म्हणतो. बेकर जे असतात ना, त्यामध्ये यूज करतात, बेकरी मध्ये, केक मध्ये किंवा केक पाव मध्ये, कसं ब्रेड मध्ये. आणि हा जो हायड्रा आहे, ह्या हायड्राला असे छोटा बड येतो, तो बड ग्रो करतो आणि तो बॉडी पासून तो डिटॅच होतो आणि न्यू इंडिव्हिज्युअल म्हणून ग्रो करतो. सेम ईस्ट मध्ये होतो, ईस्ट मध्ये हा न्यूक्लियस आहे, तो असा डिवाइड होतो, त्यानंतर ऍक्च्युअली त्याला बड येतो आणि मग तो बड पूर्ण डिटॅच होतो आणि तो न्यू काय होतो, ईस्ट सेल कंटिन्यू करतो. तर हे सिंगल सेल म्हणजे बर्डचं होल लाईफ असतं, तो सिंगल सेल ऑर्गॅनिझम आहे. तर अशा प्रकारे हे बडिंग असतं. मग बडिंग मध्ये काय होणार, तर हायड्रा यूज रिजनरेटिव्ह सेल्स फॉर बडिंग, म्हणजे याच्यामध्ये कोणत्या सेल असतात, रिजनरेटिव्ह सेल असतात, म्हणजे त्यापासून ते पूर्ण होल बॉडी काय करतात, क्रिएट करतात आणि त्याला बडिंग होतं. हायड्रा द ब्लड डेव्हलप ॲज आउटग्रोथ, त्याच्या बॉडीतनं बाहेर एक्स्ट्रा ते ग्रोथ होतं आणि रिपीटेड सेल डिव्हिजन होत जातं एका स्पेसिफिक साईटला. द बर्ड मग टायनी इंडिव्हिज्युअल मध्ये ग्रो करायला लागतो, जस्ट छोटंसं डेव्हलपमेंट आल्यानंतर ग्रोथ, आणि मॅच्युअर स्टेजला तो काय होतो, डिटॅच होतो बॉडी पासून आणि न्यू इंडिव्हिज्युअल म्हणून काय करतो, हायड्रा ग्रो करतो. तर अशा म्हणजे प्रकारे हा पण रिजनरेशन सारखंच आहे ना. यस, हायड्रा रिजनरेशनही करतो तो तुटल्यानंतर, आणि त्याला बर्ड येऊन तो रिजनरेटिव होतो. नेक्स्ट आहे व्हेजिटेटिव्ह. व्हेजिटेटिव्ह म्हणजे प्रोपॅगेशन काय, विथ हेल्प ऑफ रूट, लिव्स अँड स्टेम, याला आपण म्हणतो व्हेजिटेटिव्ह. मग इथे जो आहे, इन द प्लांट रूट स्टेम लिव्स पासून जो न्यू प्लांट ग्रो करतो, त्याला आपण व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन म्हणतो. रिप्रोडक्शन नाही, प्रोपोगेशन असतं ते, पण त्याला आपण रिप्रोडक्शन मध्येच कन्सिडर करतो. तर बेसिकली याचा हा जो असतो, तुम्हाला हा दिसतोय पोटॅटो दिसतोय, त्याला हे बर्ड आले तिथून न्यू प्लांट ग्रो करणार, हे जिंजर आहे तिथून न्यू प्लांट ग्रो करणार, बरोबर. हे असे काही प्लांट्स असतात की या प्लांट्सला असे फ्लावर, असे बर्ड लाईक स्ट्रक्चर येतात. ऍक्च्युली हे बिग प्लांट असतं, काय असतं, आणि त्याला इथे असं फ्लावर सारखे स्ट्रक्चर येतात आणि ऍक्च्युली हे बर्ड येतात आणि त्यांना रूट येतात इथेच, इथून इथून काय आपलं डिटॅच होतात आणि न्यू ऑर्गॅनिझम म्हणून ग्रो करतात. सर ते काही ग्रास मध्ये नाही, ते एकमेकांना जॉईन करते. त्याला ऑप्सेट म्हणतात. हे ब्रायोफायलम मध्ये त्याच्या ऍक्च्युली लीपला अशा प्रकारचे प्लॅन्टलेट येतात, छोटे छोटे प्लांट्स येतात. तर हे लीप आहे, ऍक्च्युली हा जो असतो हा स्टेम असतो, हा काय असतो, रूट असतो, बरोबर. तर जिंजर रूट असतो, पोटॅटो स्टेम असतो, हे लीफ सारखे येतात, हे बॉडी स्टेमला येतात आणि हे तर लीफला येतात. तर अशा प्रकारे इथून न्यू बॉडी डेव्हलप होतात. यूज लेअरिंग और ग्राफ्टिंग टू ग्रो न्यू प्लांट. आपल्याला माहिती आहे की आपण व्हेजिटेटिव्ह मध्ये भरपूर यूज करतो स्टेमचे, ग्राफ्टिंग करतो शुगर केनचं, रोजचं, ग्रेप्सचं, तरी आपण यांचे तुकडे करतो आणि त्यांना काय करतो, त्यांच्यापासून न्यू प्लांट ग्रो करतो. तर याला आपण व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन म्हणतो, विथ हेल्प ऑफ स्टेम. प्लांट राइज बाय मेथड कॅन बियर फ्लावर फ्रूट अर्लियर दॅन द प्रोड्यूस. तर ह्या व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशनचा बेनिफिट काय असतो, 2 मिनिटं. व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशनचा बेनिफिट असतो की जी आता हे प्लांट आहे, ठीक आहे, हे प्लांट आहे, आपण कन्सिडर करू हे प्लांट आहे आणि या प्लांट चे एक सीड तयार होणार, फर्टिलायझेशन होणार आणि ते सीड ग्रो होणार, त्या सीडला पुन्हा एवढं प्लांट व्हावं लागणार 3 to 4 इयर्सचं आणि मग त्याला पुन्हा सीड आणि फ्रूट येणार. पण जर तुम्ही ह्या प्लांटचा छोटासा सेक्शन कट केला, ज्याला आपण ग्राफ्टिंग म्हणतो, लेअरिंग म्हणतो, आणि त्याला सॉइल मध्ये पुट केला, तर त्याला लगेच इथे काय येणार, फ्लावर आणि फ्रूट येणार, कारण ते मॅच्युअर झालेलं स्टेम असतं, त्याला लगेच काय होतं, फ्रुटिंग येतं किंवा फ्लावरिंग येतं. तर ग्राफ्टिंगचं सर्वात बेस्ट एक्झाम्पल काय आहे, तर अर्लियर फ्रूट येणं किंवा फ्लावर येण्यासाठी आपण ग्राफ्टिंग करतो. तर ग्राफ्टिंगच्या मँगोला लवकर मँगो येतात रॅदर दॅन सीड मँगो, सीड पासून मँगो फॉर्म केले असतील. सीडलेस प्रोजिनेस कॅन प्रोड्यूस. आता काही प्लांटला तर सीडच येत नाही जनरली. आता मँग जे बनाना, मॅक्झिमम बनाना सीडच येत नाही. ऑरेंजला सीड नाही, रोजला सीड नाही, जास्मिनला सीड नाही. मग त्यांना ग्रो कसं करायचं, तर ग्राफ्टिंग, लेअरिंग, व्हेजिटेटिव्ह. प्लांट्स आर जेनेटिकली सिमिलर. ज्या प्लांट, ज्या बनाना प्लांट पासला तुम्ही ग्रो करणार आहात, तो एक्झॅक्टली पॅरेंट सारखा असतो. ज्या ऑरेंज, ज्या जास्मिन प्लांटचं तुम्ही कटिंग यूज करणार इथे, तो एक्झॅक्टली त्याचा काय असतो, कॉपी असतो. म्हणजे कारण व्हेरिएशन्स त्याच्यावर नाही आहेत का? व्हेरिएशन बिलकुल नाही, कारण रिप्रोडक्शन नाही. रिप्रोडक्शन कुठे झालं तिथे, हाँ डायरेक्टली त्या प्लांट मधल्या काही सेल्स ग्रो करायला लागल्यात आणि न्यू इंडिव्हिज्युअल जनरेट होऊन गेला. तर व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन मध्ये व्हेरिएशन मोस्टली येत नाहीत, कारण ते कॉपी पेस्ट सारखं टेक्निक आहे, पण फास्ट आहे.
आता पोटॅटोला ट्युबर येणं, बर्ड येणं, इथे पोटॅटो ट्युबर बर्ड हे वेजिटेटिव्ह प्रोपगेशन आहे. कट द पोटॅटो इंटू स्मॉल पीसेस वगैरे आणि त्यांच्या बर्डला आपण प्लेस करायचं, प्लेस देम इन कॉटन ड्राय ट्रे, आणि तुम्हाला माहिती त्याला काय येतात बर्ड. ठीक आहे, ब्रायोफायलम हा जो प्लांट आहे दिसतोय तुम्हाला डेली दिस बघत असतात. ब्रायोफायलम ही प्लांट आहे, बघितलं असेल तुम्ही भरपूर ठिकाणी लावलेलं असतं. ब्रायोफायलमच्या लीपला असे नोच येतात आणि इथून असे प्लांट प्लांटच्या बॉडीवरतीच ग्रो करतात आणि ते जमिनीवरती फॉल करतात आणि तिथून नवीन प्लांट ग्रो होतात. मोस्ट ऑफ द टाइम मला इथे या भरपूर प्लेसमध्ये ब्रायोफायलम दिसतात आणि भरपूर प्लांटलेट त्यांचे ग्रो करतात. नेक्स्ट आहे व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन मध्ये, तर मनी प्लांट. आता मनी प्लांट, मनी प्लांट नाही आपण ग्राफ्टिंग युज करतो. काय करतो ग्राफ्टिंग. मनी प्लांट जे आहे ते व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन ऑकर थ्रू स्टेम, स्टेमला कट करायचं, ग्रो करायचं, तो फोडून तीस करायला लागणार आणि ग्रो. इट कॅन बी डेमोन्स्ट्रेट बाय द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी. कट मनी मनी प्लांट हे क्लाइंबर आहे ना, क्लाइंबर आहे ना, मग क्लाइंबरच आहे ना सर. मनी प्लांटला आपण पाण्यात पण ठेवतो, पाण्यातही ठेवलं तर मग सिंपल आहे ना, प्लांटला न्यूट्रिशन लागतं. असं कंपल्सरी का सॉइल मध्ये ठेवलं पाहिजे, म्हणजे असं कठी लिहिलं आहे का प्लांट नीड सॉइल. ऑब्विसली नाही, प्लांट नीड न्यूट्रिशन, म्हणजे सॉइल देत म्हणून ते सॉइल मध्ये ग्रो करतात. आता टिश्यू कल्चर ही इम्पॉर्टंट टेक्निक आहे, ज्यामध्ये काय करतो आपण की आर्टिफिशियल मेडियम युज करतो. हे आर्टिफिशियल मेडियम असतं बरोबर, आणि आर्टिफिशियल मेडियम मध्ये काय करतो, सेल डिवाइड होतात आणि कॅलस तयार होतो, म्हणजे छोटासा मास तयार होतो. काय तर होतो, छोटासा एक असं मॅडियम असतं, त्यात छोटासा मास तयार होतो, तो मास मग ट्रान्सफर होतो अशा प्रकारे त्याचं ग्रोथ होत जातं, त्याचं प्लेटलेट तयार होतं. काय तयार होतं, प्लेटलेट. म्हणजे एक्झाम्पल इमेजिन करा की हा छोटासा बनानाचा छोटा तुकडा होता, काही दिवसांनी त्याला असं मास रेडी होतो आणि काही दिवसांनी त्याला लीफ येतात. काय येतात, लीफ आणि रूट दिसतात. मग त्यांना आपण सेपरेट करतो आणि ऑब्विसली जमीन मध्ये ग्रो करतो. मेनी प्लांट कॅन ग्रो कॅन बी ग्रोन इन अ डिसीज फ्री कंडिशन. दिस टेक्निक कॉमनली कॉल्ड एज ऑर्नामेंटल प्लांटला आपण असं बाहेर ग्रो करतो कोणत्या कंडिशन मध्ये, प्रोटेक्टेड कंडिशन. टिश्यू कल्चर तर हे टोटली प्रोटेक्टेड कंडिशन असते. काय असते, प्रोटेक्टेड कंडिशन म्हणजे सेल घ्यायचं, त्याला रॅपिडली डिवाइड करून कॅलस बनवायचं, त्यापासून मग त्याला मेडियम हार्मोनल, त्याला हार्मोन्स वगैरे सप्लाय करायचे, जी ग्रोथ करायचे, छोटे छोटे प्लांट बनवायचे आणि त्याला मॅच्युअर प्लांट मध्ये काय करायचं, सॉइल मध्ये प्लेस करायचं आणि बेसिकली ते फार्मरला सप्लाय करायचं. तर टिश्यू कल्चर टेक्निक पासून मल्टिपल काय तयार होतात. लास्ट आहे स्पोर फॉर्मेशन. स्पोर म्हणजे काय, तर काही प्लांट ज्या असतात त्या सेक्शुअल रिप्रोडक्शन स्पोर तयार करतात, म्हणजे फंगस असतं. फंगसची बॉडी मध्ये जनरली असे रायझोइड असतात. आता स्पोर फॉर्मेशन ऑफ रायझोपस ही फंगस आहे, त्याला असे हायपी असतात आणि त्याला अशा प्रकारे इथून ह्या कप मधनं काय मिळतात, बाहेर पडतात स्पोर. त्याला स्पोरेंजियम म्हणतात. या स्पोरेंजियम मधनं स्पोर बाहेर पडतात, मग याला ब्रेड फंगस किंवा रायझोपस म्हणतो आपण, मोल्ड म्हणतो. एक कूल मॉइस्ट प्लेस मध्ये ग्रो करतं आणि यांचे थ्रीड लाईक जे स्ट्रक्चर असतं ना, हायपी म्हणतात. थ्रीड लाईक स्ट्रक्चरला हे हायपी आहेत, हे काय आहेत, हायपी. आणि हायपी इन्क्लूड बॉब लाईक स्ट्रक्चर. हायपीला असा एक बॉब येतो, त्याच्यामध्ये दे इन्वॉल्व रिप्रोडक्शन, त्याच्यामध्ये रिप्रोडक्शन होतं. त्या बॉबला स्पोरेंजिया म्हणतात. त्याच्यामध्ये छोटे छोटे स्पोर असतात आणि स्पोर कॅन डेव्हलप इन रायझोपस. हे स्पोर खाली पडतात, असे खाली पडतात आणि इथे नवीन रायझोपस तयार होतो, इथे नवीन रायझोपस तयार होतो. मग हे जे स्पोर कन्वर्ट कव्हर्ड बाय थिक प्रोटेक्टेड वॉल, दे आर कॉन्टॅक्ट विथ मॉइस अँड दे ग्रो अगेन. मग आता हे जे स्पोर्स असतात, तर ह्या स्पोर्ससाठी तिथे मेल अँड फिमेल रिप्रोडक्शन झालं का, ऑब्विसली नाही. एकच प्लांट आहे, त्याला त्याच्यामध्ये स्पोर तयार झालेत आणि त्या स्पोर पासून नवीन रायझोपस तयार झाला. इथे मेल फिमेल वगैरे किंवा असं गॅमेट वगैरे असेल नाही. मग जनरली फंगस वगैरे स्पोर ने ग्रो करतात. रायझोपस ग्रो केल्यावर ते टेस्ट हे टेस्ट मिळतो, स्मेल कवर चेंज होतो.